आज आर्वी शहरातील मागील 3 वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेचं जे थकीत अनुदान आहे, तुमच्या सामान्य माणसाची, गरीब माणसाची, ज्याला लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला तो ज्या वेदनेत आहे, ही वेदना पाहून आमच्या प्रज्ञा भिणे असो, आमच्या सत्कारताई असो, आमच्या रामबत्तीबाई असो, आमची महिला टीम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण आज पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन केलं. हे लोकशाही पद्धतीने आहे, परंतु येत्या 24 तारखेपर्यंत जर प्रधानमंत्री आवास योजनेचं अनुदान तातडीनं जमा झालं नाही तर ना इलाजाने आम्हाला प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पुतळ्याचं दहन करावं लागतं. आर्वी शहरातील संजयनगर घरकुल वसाहत, जिथं मागील 2008-09 पासून हे अतिशय गरीब आणि गरजू कुटुंब तिथं राहत आहे, या लोकांना शासन प्रशासनाने अगदी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी वाऱ्यावर सोडलेलं आहे. तिथं स्वच्छता नाही, म्हणजे तिथं आतापर्यंत जवळपास 10 महिलांना सर्पदंश झाला आहे. तिथं तातडीनं शासन प्रशासनानं जागा होऊन तातडीनं सर्व उपाययोजना कराव्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या अधिकाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या घरात दिलीप पोटफोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष साथ सोडल्याशिवाय राहणार.